नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला फोडणीची डाळ करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, मी ही डाळ घेतली आहे। ही डाळ तुरीची आणि मुगाची मिक्स आहे। मी 15 मिनिटं भिजाशी घालून ठेवलेली आहे। भिजाशी घातल्याच्या नंतर त्याच्यावर असणारी पावडर पण चांगली निघते आणि लवकर शिजते। हिला आपण अशी स्वच्छ पहिली पण धुवून ठेवली होती आणि आता पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुतलेली डाळ आहे। ही बारीक चिरून लसूण घेतलेले आहे, टोमॅटो आहे चिरून घेतलेला, कांदा बारीक चिरून, कमी प्रमाणे मीठ, थोडीशी साखर, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण खेचून घेतलेले आहे, राई, हिंग, हळद आणि तिखट मिरची पावडर। ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, भाजीच्या कुकरमध्ये। ही तुरीची आणि मुगाची डाळ आहे। त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे, टोमॅटो आणि ही बारीक चिरून लसूण टाकली आहे। ती लसूण आपण कशी चिरायची मी तुम्हाला दाखवते। थोडी अशी सुरीने तिला दाबायची म्हणजे त्यातला आतला रस असणारा सर्व बाहेर निघतो आणि डाळीला चांगला मस्त वेळ लागतो। आणि अशी आपल्याला एकदम बारीक चिरून लसूण घ्यायची आहे। अशी ही बारीक चिरलेली लसूण थोडी हळद, आपल्याला नंतर पण हळद टाकायची आहे, थोडं तिखट, लाल मिरची पावडर, आपल्याला नंतर पण टाकायचा आहे, आता 1/2 चमचच टाकायचा आहे। कांदा मिरची, कांदा आणि लसूण एकदम बारीक चिरायचे आहे। हे सर्व मिक्स करायचं सरळ आणि डाळ सारखी लावायची। त्याच्यावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे अंदाज मिळण्यासाठी। डाळीच्या थोडंच वरती आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे डाळ ओतू जात नाही। बघू शकता तुम्ही डाळ बुडेल एवढंच पाणी ठेवायचं आहे, जास्त पाणी ठेवायचं नाहीये। झाकण लावून याला मी 3 शिट्या करणार आहे। मी हे 1 ग्लास पाणी वापरलं आहे, पण तुम्ही असा अंदाज वापरायचा की डाळीच्या थोडं डाळ बुडेल एवढंच डाळीच्या वरती येईल असंच पाणी वापरायचं आहे। ग्लासाचा अंदाज ठेवायचा नाही, कारण कधी डाळ कमी असते कधी जास्त असते। आणि मी हे भाजीच्या कुकरला लावलेली आहे, पटपट शिट्या होतात। कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत, डाळ शिजली आहे। अशी शिट्टी वरती करायची, थोड्या थंड झाल्याच्या नंतरच उघडायचं आहे, त्याचे तोंडावर वाफ येईल आणि इकडून असं वरती करायचं, म्हणजे वाफ जाते असेल तर, घाई असेल तर। पूर्ण थंड झाल्यावरच उघडायचं आहे। बघू शकता तुम्ही आपली डाळ मस्त शिजलेली आहे। आता आपण तिला फोडणी करणार आहोत। फोडणी करायची पण एक पद्धत आहे, ज्या भांड्यात आपण फोडणी करणार असतात ते भांडं आपण चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि ते भांडं चांगलं तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल आपलं तापलं आहे, मी त्याच्यामध्ये राई टाकणार आहे। राई थोडी जरा नेहमीपेक्षा जास्तच टाकायची ह्या डाळीला। लसूण, कढीपत्ता तुम्ही चुरून तरी टाका नाही तर कापून तरी टाका, कढीपत्ता पोटात सुद्धा गेलेला चांगला असतो आणि डाळीला चांगला सुवास येतो कापून टाकली तर। मिरची, हिंग, गॅस बारीक करायचा आहे। मिरची पावडर, हळद, आपण डाळ शिजताना पण टाकलेली आहे ते लक्षात ठेवायचं, आणि ही कोथिंबीर, वरून आपली आता डाळ उतरायची आहे आणि हा कुकर त्याचं झाकण मारायचं आहे, कारण ती वाफ आलेली डाळीतच राहिली पाहिजे तरच तिला सुवाद चांगला येणार। थोड्या वेळाने आपल्याला कुकर काढायचा आहे, गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे।
चवीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी नेहमी सांगत असते मीठ हाताने टाकायचं, अंदाज मिळतो. साखर थोडी टाकायची आहे, डाळ गोड होणार नाही अशीच साखर टाकायची. हा गोडवा डाळीमध्ये आला नाही पाहिजे, फक्त थोडीशी टेस्ट म्हणून टाकायची आहे. सर्व मिक्स करायचं. तुम्हाला जसं पाहिजे तशी तुम्ही पातळ घट्ट करू शकता, आम्हाला तरी घट्टच लागते. आणि एक उकळी काढायची आहे. एक उकळी काढल्यावर आपली डाळ तयार आहे. तुरीच्या डाळीत आपण मुगाची डाळ का टाकतो, तर डाळ पण घट्ट होते आणि तुरीच्या डाळीला पित्त असतं, म्हणून पण आपण मुगाची डाळ टाकायची असते. पण डाळ आपल्याला जर साठवून ठेवायची असेल सुकी डाळ, तर चांगल्या कडकडीत उन्हात सुकवायची आणि ठेवून द्यायची. आणि तेल जर लावून ठेवायची असेल तर तेल चांगलं उकळी काढून थंड करायचं आणि नंतर चोळून चोळून डाळीला लावायचं आणि मग ती उन्हात लावून परत भरून ठेवायची आहे. डाळीला तर आपल्या उकळी येत आहे. डाळ तयार झाली आहे, मी आता काढून घेते. बघू शकता तुम्ही डाळ आपली तयार झाली आहे. ह्या डाळीबरोबर भात किंवा चपाती पण याच्यामध्ये बुडवून आपण खाऊ शकतो. वरून आपण त्याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत. आजची डाळीची रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी दुसरी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.